सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अरविंद केजरीवाल हिम्मत असेल तर लक्ष्मी गणेशाचा वैज्ञानिक आधार द्या। त्यांचा जन्म, रक्तगट, डीएनए, जात, धर्म, काहीतरी पुरावा शासन परिपत्रक काढून माहिती द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगत सिंह पंजाबला वापरले, आता गुजरात मुंबईसाठी लक्ष्मी गणेशा हवा आहे का? तुमचा विकासाचा अजेंडा फेल गेला का? तुम्ही एक्सपोज झाला, अशी टीका ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे। चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर केदार यांनी हे वक्तव्य केलंय। रविवारी रात्री ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात बोलत होते। भारतीय चलनावर लक्ष्मी आणि गणेशजींचा फोटो लावण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी 2 दिवसांपूर्वी केली आहे। अर्थव्यवस्थेच्या चांगल्या स्थितीसाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी देवदेवतांच्या आशीर्वादाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। नोटेच्या एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी गणेश यांचा फोटो असायला हवा असंही केजरीवाल म्हणाले। या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात मोठी विधाने समोर येत आहेत। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी रविवारी खामगावात पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांच्यावर टीका करीत नोटांवर बाबासाहेबांशिवाय कोणताही फोटो आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा दिलाय। पाहुयात काय म्हणालेत ते। चलनी नोटांवरती लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलेली आहे। गुजरातच्या निवडणुका आणि मुंबईच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केलेली आहे। त्याच्यामागं त्यांचा राजकीय स्वार्थ दिसतोय। पंजाबच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांचा फोटो त्यांनी वापरला आणि आता गुजरातच्या आणि मुंबईच्या निवडणुकीसाठी त्यांना गणेश आणि लक्ष्मी यांच्या फोटोचं राजकारण करायचं आहे। माझा अरविंद केजरीवाल यांना आव्हान आहे की तुमच्या ऑफिसमध्ये, बेडरूममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फक्त नावाला लावला आहे का? केवळ मतासाठी तुम्ही समग्र फोटोंचा वापर करणार आहेत की? एवढंच नाही तर राज्य बदललं की आपली विचारधारा बदलते का? हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून मला विचारायचा आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेना आम आदमी पार्टीचे केजरीवाल यांना आव्हान करते की तुमचा जो काही हिंदुत्वाचा छुपा अजेंडा आहे तो एक्सपोज झालेला आहे, त्यामुळे आपल्या पार्टीचं नाव बदलून हिंदुत्व आम पार्टी करावा असं असणारं आव्हान या माध्यमातून मी करतोय। आणि त्यांना माझा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा चलनी नोटावरती येण्यासाठी या देशात अनेक वर्षांपासून आंबेडकरी जनता, बहुजन जनता, संविधानवादी जनता, मानवतावादी जनता मागणी करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा अर्थतज्ज्ञ या देशात दुसरा कुणीही नाही आहे। द प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचं पुस्तक त्यांनी बनवलं। एवढंच नाही तर रिझर्व्ह बँकेची संकल्पनासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। त्याच्यामुळे चलनी नोटावरती जर फोटो आला तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आला पाहिजे। इतर कुणाचाही फोटो आम्ही खपवून घेणार नाहीत। अरविंद केजरीवाल यांच्या वेळ पडली तर कार्यालयावरतीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन आम्ही विचारायला जाणार आहेत की चलनी नोटावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नको, आणि लक्ष्मी आणि गणेशचा फोटो जर तुम्हाला लावायचा आहे तर त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे जर नव्या पिढीने विचारले तर तुम्ही काय देणार आहेत? की त्यांची जात काय, धर्म काय, कुळ काय, त्यांचं अस्तित्व काय, त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांनी कोणत्या आदिवासी कुटुंबाच्या घरात जन्म घेतलाय, कुणाच्या घरात जन्म घेतलाय? ज्यांचं अस्तित्व आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांती केली, यांचं अस्तित्व तुम्ही नाकारणार आहेत का? हा सुद्धा या माध्यमातून प्रश्न आम्ही विचारतोय। आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना अरविंद केजरीवालच्या स्वार्थी राजकारणाचा धिक्कार करत असून कोणत्याही परिस्थितीत चलनी नोटावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो छापला पाहिजे। जर छापायचाच असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं द रुपीज ऑफ प्रॉब्लेम जे पुस्तक आहे ते प्रत्येक भाषामध्ये छापावं, त्याची आज गरज आहे। नोटावरती फोटो बदलल्याने या ठिकाणचा जो रुपया घसरला आहे तो पुन्हा वर येणार आहे का? हा सुद्धा या माध्यमातून मला त्यांचा प्रश्न आहे।